असं तिघही एकाच कॉल आहे. मीन म्हणजे हा नव्हता इकडे, पण बोलतात ना नशिबात असं तेच होतं. शेवटी आम्ही दोघं एकत्र आलो. हा आम्ही आता तिघ एकत्र त्रिमूर्ती. कंटिन्यू लाईफ टाइम आम्ही सोबत आहे. कंटिन्यू तुम्हाला आता ब्लॉग बघायचेच आहेत. गणपती बाप्पा गेले, आता नवरात्री आहे ना, तर नवरात्रीच्या पण आगमनच्या विसर्जनच्या ऑर्डर आहेत. उम्मीद दिसेलच तुम्हाला. तर गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज जरा वेगळा आहे, आज अनंत चतुर्दशी आहे, तर तेच आता निघालोय. आणि आज मेन म्हणजे खूप कन्फ्युजिंग आहे, म्हणून तुम्हाला आधीच सांगून ठेवतो. आज तीन शो आहे शुभंकरला. एक आता करंटली वाचतोय परळचा राजा नरे पार्कला, ती लोक एक टीम तिथे वाजवतात, नंदूदादा तिकडे आहे. दुसरा शो आहे वरळीचा महाराजाला संध्याकाळी 7 ते 12. आणि तिसरा शो आहे ओवरी पाड्याला, तो पण संध्याकाळी आहे त्याच टाइमला 6 च्या. आणि आता मी घरी आहे आणि आता मी बघ आता जातोय लालबागला, म्हणजे तिकडे परळच्या इकडे आपल्या टीमच्या इकडे. बघू आता कसं कसं काय कव्हर करता भेटतंय का, कुठले कुठले गणपती बघायला भेटतात का. आता करंटली लालबागचा राजाची आरती चालू आहे, मी आता बघितलं लाईव्ह म्हणून. बाकीचे मुंबईचे राजा गणपती बाहेर निघाले, आता बघू कसं भेटतंय. मेन म्हणजे मला त्यांना भेटतंय का, कारण की ती लोक कुठे जाणार, त्यांचा रूट कसा आहे आमच्या पहिल्या टीमचा, तर मला काहीच आयडिया नाही. आणि तिथून मला पुढे सेकंड शोला जॉईन व्हायचं त्या लोकांना. तर आज खूप धमाल असणार आहे, मस्ती असणार आहे, म्हणजे खूप हेक्टिक पण असणार आहे स्केड्यूल, कारण की खूप वेळ आम्ही लोक बाहेर असणार. त्याच्यानंतर प्लॅन आहे की शो संपल्यानंतर गिरगावला जायचं. कसं काय होतंय काय माहित नाही, माझ्यात एनर्जी राहिली तर मी जाईन, नाही तर नाही जाणार. बघू, भेटूया तुम्हाला पुढे. आता पोहोचलो इकडे खाली आणि जाम काही गडबड आहे इकडे, काय कळत नाही लोक कुठे आहेत. मार्कला फोन केलेला, मार्कला फोन पुढे म्हणून त्यांना पहिला कॅचअप करतो आणि मग भेटतो तुम्हाला मला सगळ्यांना. काय पण बोला, इकडे माहोल एकदम वेगळाच आहे, सगळीकडे गजबजलेलं आहे. आणि आज फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय मी विसर्जनचं. फायनली आलो आहे इकडे बसणारा. मला जोरा बोलावा लागतं कारण की आवाज येईल की नाही मला माहित नाही. हा जोरा बोलावा लागतं आपल्याला. तर गाईज गर्दी बघा किती पॅक झाला इकडे सगळं अख्खं. आणि हा राजाचा दुसरा गेट आहे, हा आम्हाला आय थिंक स्वच्छ चिवडागल्लीच्या इकडचा आहे. आणि पुढे मेन गेट पुढे राजाचा. हा बघा हा मेन गेट आहे, पूर्ण पॅक आहे इकडे. हे बघा पूर्ण, हे पूर्ण तुम्ही बघू शकता ना पूर्ण. आणि राजा त्या साईडला होता, आता आम्ही लोकांनी तिथल्या साईडला होता. तर गाईज आता एक पॅकअप झालं आमचं. हे बघा ॲज युज्युअल आम्ही दोन पार्टनर एकमेकांच्या बाजूला उभे आहे. आता इथून असंच टेम्पो बोलताना आहे ना ट्रॉली, ही चालत चालत आम्ही आता वरळीला घेऊन जाऊ. हे बघा दाखवतो, हाच सेटअप आहे अख्खा. इकडे सगळे पब्लिक आहे, तिथे इन्स्ट्रुमेंट असेच लावलेले आहेत.
आम्ही लोक आता लालबागवरून आता निघतोय आणि लालबाग तर आम्हाला असा समोर दिसलेला पण पटकन गेला म्हणून काय जास्त मला पण व्हिडिओ काढता आले नाही तरी मी पाच करून व्हिडिओ घेतली आहे ती व्हिडिओ टाकीन मी नक्की तिकडे मजा आली वाईब आता वर मचवायचं काय दादा बसलो आहेत तर गाईज आम्ही लोक हा बघा रितेश बसला आहे बिचारा झोपे द्या झोप नाही कम्प्लीट झाली आहे काल रात्री गेले आता रात्री जेव्हा जाईल घरी असा झोप नाही मला वाटतं दुसऱ्या दिवशी रात्री उठणार आहे हा पण एक आहे हीच तर मजा आहे गणपती सीझनची त्याच्यानंतर मग काय भाऊ आता नवरात्रीला बिझी होईल मग काय मजा होणार पुन्हा नवरात्रीमध्ये तुला किती 10 दिवस होतात ना फक्त गॅप त्याच्यानंतर पुन्हा नवरात्री चालू ना त्याच्यानंतर पुन्हा भाऊ आपला बिझी 10 दिवस गॅपमध्ये पण 10 दिवस रिहर्सल आहेत ना अरे हां ते पण आहे काय रिहर्सल पण आहे तर मग मला काय वाटतं नवरात्री झाल्यानंतर तुला झाल्यानंतर तरच आराम आहे त्याच्यानंतर नाही मी लोक आता ब्रिजवरून चढतोय बघा गाईज ही लोक निघाले आता हा नंदूवादा हा नंदूवादा निघालास ना चल चल ही लोक दहिसरच्या शोला जात आहेत ओवरी पाड्याला आणि आम्ही लोक इकडे जात आहोत चल 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 रितेश चल डिवायडेड बाय टीम युनायटेड बाय हार्ट हा हा कडक कडक ये हळू मेनी थिक टॅक्स लेटर सर गाईज आम्ही जेवायला आलोय हंडे दादा हा जेवायला आलोय आपण हा अंडे दादानी मागवले इकडे पनीर अंडी आणि सगळे बसले आहेत इकडे बाकीचे इकडे बसले आहेत स्वप्नील दादाचा भाऊ आहे हा इकडे बसला आहे मी इकडे बसलो मी आणि उदय आहे आज बाजूला बाजूला तसं आम्ही ड्रमच्या टीममध्ये असतो तसं तसं आता जेवतो आणि मग आता खूप थकले काल रात्री झालेच ना तू हे लोकांची बत्ती फुल झाली आहे तर गाईज पुन्हा आता सेटअप लागते इकडे वरती ताडपत्री लावली आम्ही लोकांनी आता जेवून तर झालं आहे बाकी सगळे आहेत मजा येणार आहे आज काही जातात आम्ही लोक सगळे तयार झालो आणि हे बघा आमचे तीन खास आम्ही मित्र जितू दादा आहे स्वप्नील दादा आणि मी आम्ही आज तिघही एकाच कॉलला आहे मेन म्हणजे हा नव्हता इकडे पण बोलतात ना नशिबात असं तेच होतं शेवटी आम्ही लोक एकत्र आलो हा आम्ही आता तिघ एकत्र त्रिमूर्ती बोरुलीला लावून रिटर्न आल्या ओवरी पाड्याला कॉल होता त्याला शोला होतो हा आम्ही होतो दोनच मुलगे होते पण बोरुली पर्यंत बोलल्या आता नंदू भाऊंचा फोन आला रिटर्न आला इकडे झालोय इकडे मग आम्ही तिघा आता आज इकडे आहोत आज फुल इथे मचवणार आहे आरती होते तिथे वरळीच्या महाराजाची मग चालू करू आम्ही आमचं We'll be right back.
तर गाईज आता फायनली आमचं पॅकअप झालं आणि आम्ही लोक आता जातोय ओलानी जोगेश्वरीला. इकडे स्वप्नील दादा इकडे आहे. दादा हे दाखव, अंडे दादा आहे मागे, पब्लिक आहेत आपले सगळे. बघा तोंड दाखव पटापट. हे बघा आता ही बसली आहे. आता बघू जातो तिकडे आणि मग भेटतो तुम्हाला लोकांना. आज धमाल मस्ती खूप आली का अंडे दादा, काय बोलशील? मी खूप शिव्या खाल्ल्या आज. नाही काय नाही, ते प्रेम होत ते. ठीक आहे चला भेटतो. तर गाईज आज हा लास्टचा डे. आता आम्ही सगळे एकत्र इथे जमलेलो, इथे जेवायला बसलेलो आणि सकाळचे 5 वाजले आहेत. म्हणून आज नंदू दादा बरोबर इकडचा सीझनचा एंड करतोय. तर तुला काय वाटतं, तुला आजच्या सीझन बद्दल तू काय सांगशील, एक मेसेज देशील छोटासा? मेसेज असं काय नाही, आता हा मला मगाशी शूट करायच्या आधी बोलला की शेवटचा ब्लॉग, पण असं नाही होणार. कंटिन्यू लाईफ टाईम आम्ही सोबत आहे. तर कंटिन्यू तुम्हाला आता ब्लॉग बघायचेच आहेत. गणपती बाप्पा गेले, आता नवरात्री येणार, नवरात्रीचा पण आगमनच्या विसर्जनच्या ऑर्डर आहेत. उमेद दिसेलच तुम्हाला. आता तो नखरे करायला लागलाय जॉब. नाही दिसेन मी, पण एवढा फोकस नाही दिसणार. मी बघू आता ते कसं काय, ते फोकस नाही दिसणार, हॉलिजन दिसेल. बघू आता भेटतो तुम्हाला लोकांना. ही मजा आली, धमाल झाली पूर्ण सीझन मध्ये. सगळ्यांना मिस करीन आले पण जनरेटर घेऊन. नक्की नक्की तेच बोलतो. प्रत्येक आपले सगळे नवीन नाती जमवली लोकांबरोबर, मजा आली. एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा विचार केला युट्यूबसाठी. बघू पुढे काय ते. ब्लॉग कंटिन्यू ठेवतो, घरी जाऊन भेटतो तुम्हाला लोकांना. तर काही गणपती सीझनचा एंड होत आहे, याच्यानंतर मग गणपती सीझनचे ब्लॉग नसणार. हा लास्टचा ब्लॉग होता. मला माहिती आहे की खूप लेट झाला हा ब्लॉग अपलोड करायला, जवळपास 10 दिवस झाले असतील. पण तेच आहे की कंटिन्यू शो मध्ये होतो, कारण की बँजो रिलेटेड नव्हती, पण वेगळे 2-piece बँड रिलेटेड शो होते. तर त्याच्यामध्ये पुन्हा खूप काही घाई गडबड होती. ग्रॅज्युएशन झाले, तर जॉब रिलेटेड पण खूप काही सीन चालू आहेत. तर त्यामुळे पण मला कंटिन्यू करता येईल की नाही ते पण डाऊटफुल आहे जरा. बघू कसं कसं काय ते. बँजो मी सोडणाऱ्यातला नाही आहे, पण कंटिन्युएशन ते राहिलं पाहिजे, तोल सांभाळता आला पाहिजे. तर बघू कसं कसं काय काय होतं ते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, ही बँजोचं सीझन आवडलं असेल. आमच्या ग्रुपकडून, आम्ही शुभंकर्सकडून तुम्हाला लोकांना चांगलं एंटरटेन केलं. आता ह्याच्या पुढे नवरात्रीमध्ये पण अजून करू आम्ही लोक, आम्ही आमचं फुल 100% ट्राय करू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग कसला असणार आहे मला सुद्धा पण माहीत नाही. ह्याच्यानंतर एक नेक्स्ट ब्लॉग लोणावळ्याचा ट्रिपचा आहे. त्याच्यानंतरचा ब्लॉग कसला असणार ते मला पण माहित नाही, की कुठला असणार आहे, काय बँजो शो असेल, काय असेल. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.